आ गए मेरी गणित का तमाशा देखने। अब गणित सीखेंगे, पहला धड़ा सीखेंगे, दोन चलाती रेशे समीकरण कैसे छुड़ाते हैं। नक्कीच, दोन चलाती रेशे समीकरणे आपण कशी सोडवायची त्यावरती आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। कारण तुम्ही बेलचं बटन दाबताय तर मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर आपण पाहूया दोन चलातील रेषीय समीकरणं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे। बोर्डाच्या परीक्षेला आलं तर 3 ते 4 मार्काला येणारं गणितात आपण बघणार आहोत। बे व बेचं गणित, बे हे मा करण अर्जुन आएंगे मेरे, हा बे व बेचं गणित आपल्याला बघायचंय। तर जास्त वेळ न करता, जास्त वेळ न दवडता बघूयात आपण बे व बेचं गणित काय आहे ते। ओके, हे पहा बे व बेचं गणित, हे गणित म्हणजे बघा ना थोडंसं वेगळंच आहे। काय याच्यामध्ये बघा, 15x + 17y = 21, 17x + 15y = 11, या गणितामध्ये काय नेमका फरक आहे बघा ना। 15x + 15y, 17y = 17x म्हणजे इथं एक्सचा सहगुणक 15y ला गेलाय, वायचा सहगुणक 17x ला गेलाय। इसकी टोपी उसके सर, गोलमाल है भाई, सब गोलमाल है, एकदम मोठाच गोलमाल आहे। तर अशा प्रकारचा गोलमाल आला, अशा प्रकारची गणित आली, एक्सचा सहगुणक वायला गेलाय, वायचा सहगुणक एक्सला गेलाय। तर इथं बे व बेचं गणित याला म्हणतात, म्हणजे हे आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आहे। बाकी सगळ्यांसाठी काय वेगळी पद्धत असेल पण आपण ही ट्रिक लक्षात ठेवणार। बे व बे काय गडबड आहे, बे व बे तुम्हाला सांगणार आहे, कुणाला सांगू नका, एकदम इम्पॉर्टंट साधी ट्रिक आहे। बघा बे व बे म्हणजे काय, बघा बे व बे बहुत ही इम्पॉर्टंट आहे दोस्तो। बे म्हणजे काय करायचं, सरळ पहिली दोघांची बेरीज। हे दोघं जण असं ना, कोणी पण असू दे, ते दोघं जण कोणी जागीरदार असू दे, आपल्यासमोर सगळे सारखेच आहे। तर त्यांची पहिली ना बेरीज करून टाकायची। ओके, पहिला 1 + 2 समीकरण 1 + 2 करायचं आणि त्यांची बेरीज करून 3 नंबर समीकरण तयार करायचं। काय करायचं, दोघांची सरळ बेरीज करायची आणि समीकरण नंबर 3 तयार करायचं। ओके, ही झाली पहिली स्टेप। दुसऱ्या स्टेपमध्ये व म्हणजे काय, वजाबाकी, दोघांची वजाबाकी करून टाकून समीकरण 4 तयार करायचं। म्हणजे समीकरण 1 + समीकरण 2 करा आणि त्याच्यामधून ते 4 समीकरण तयार होईल। ओके, दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं, नंतर दोघांची बेरीज करून समीकरण 4 तयार झालं करायचं। ओके, बे झालं, व झालं, तर हे बॅ कुठून आलं, तर ह्या बॅचं काय करायचं ते पण सांगतो तुम्हाला। ह्या बेचं काय करायचं, हे 3 आणि 4 ही जी दोन समीकरणं तयार झालीत ना, त्यांची बेरीज करायची। मग समीकरण 3 + समीकरण 4 करायचं। 3 + 4 केल्यावर काय होणार माहिती आहे का, एक तर तुम्हाला एक्स आणि वायची किंमत एकदम आयती मिळणार आहे, आयत्या घरात घरोबा आयत्या मिळणार आहे तुम्हाला उत्तर। आता आपण आपल्या या मेथडनुसार जाऊया। बे व बे पहिली सरळ दोघांची बेरीज करणार। मग या ठिकाणी लिहा समीकरण 1 + समीकरण 2 यांची काय करू, पावभाजी करू का, भेळ करू का, यांची बेरीज करू। ओके, यांची बेरीज करू, सरळ दोघांना उचला, उचला दोघांना, किडनॅप करा, हायजॅक करा आणि इथं लिहा आणि मध्ये बेरजेचं चिन्ह लिहून टाका। बघा कसं करायचं, पहिलं लिहा 15x + 17y = 21 आणि +17x + 15y = 11। आता बेरीज करताना 15 आणि 17 किती रे बाबा, 32 आणि 17 + 15y किती, 17 + 15 = 32। आता ह्या दोघांची बेरीज 1 + 1 = 2, 2 + 1 = 3, 32 + 32x + 32y = 32, सगळीकडे 32 32 32, आपले दात पण 32 आणि हितं पण 32 आले। मग आता अशा टायमाला काय करायचं माहिती आहे का, 32 32 32 या सगळ्यांना 32 ने भाग जाणार। मग सगळ्यांना काय करा, 32 ने भाग लावून टाका। मग इथं लिहायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूला 32 ने भागले तर काय येणार, 32 × 32 32 × 32 32 × 32 समीकरण नंबर 3। जिंदगीवर मौत उपर आलं की हात में झापना। तर इथे बघा काय झालं, 1 + y = 1 हे समीकरण नंबर 3 झालं। पहिली पायरी संपली, पहिली बेरीज केली, समीकरण 1 + समीकरण 2 करून आपलं 3 नंबरचं समीकरण परफेक्ट रेडी झालं। आता दुसरी पायरी काय, वजाबाकी, ह्या दोघांची वजाबाकी। आता वजाबाकी मग जे तुम्ही म्हणाल की अरे बापरे, मग समीकरण 1 मधून 2 ला वजा करायचं,
का समीकरण दोनमधून एकला वजा करायचं? अरे मित्रांनो, कोणामधूनही कोणाला वजा करा, काही फरक पडणे वाला नाही, सबका उत्तर एक ही आने वाला आहे। काय करा, समीकरण एकमधून दोन किंवा दोनमधून एकला वजा करा। आपण काय करू, समीकरण एक वजा करू। ओके, आता बघा दोन काय, हे दोनला उचलान पहिलं इथं लिहा, 17x + 15y = 11, आणि वजा लिहा समीकरण एकला उचलून हिथं लिहा, 15x + 17y = 21। आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, वजाबाकी करत असताना खालचं जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा, वजाचं अधिक, ही छोटीशी गोष्ट लक्षात घ्या, छोटीशी गोष्ट खूप मोठी, अधिक 15चं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा, चिन्ह बदलली। आता 17तून 15 गेले, किती राहिले, 2x, 15 वजा 17 किती राहिले, -2, मग -2y, आणि 11तून 21 गेले, -10, 11तून 21 जात नाही, 11 वजा 21, 11तून 21 काय जात नाही, मग 21मधून 11 वजा करा, 21मधून 11 गेले 10, मोठ्या संख्येचं चिन्ह -10। मग आता बघा 2, 2 आणि 10 कितीच्या पाड्यात येतात, 2च्या, मग सगळ्यांना 2ने भाग लावा, 2 * 2 + 2 आणि 2 × 5 = 10, इथे वजा म्हणून वजा, इथं द्या समीकरण नंबर 4। ओके, दोन पायऱ्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत, आपण पहिली पायरी बे आणि व झालेलं आहे, म्हणजे काय केलं, समीकरण 1 आणि 2ची बेरीज करून x + y = 1 हे समीकरण 3 तयार केलं, आणि मग या दोन समीकरणांची वजाबाकी करून x + y = -5 हे समीकरण 4 तयार केलं, म्हणजे 3 आणि 4 तयार झालं। आता काय करायचं, बे करायचं म्हणजे काय, समीकरण 3 आणि 4 या दोघांची बेरीज करायची, मग आता हे 3 नंबर आणि हे 4 नंबर या दोघांची बेरीज करा, इथं लिहा समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू। ओके, 3 काय बाबा, कुठे गेला, x + y = 1 इथं लिहून टाका, x + y = 1, आणि अधिक समीकरण 4 काय, x + y = -5, x + y = -5। ओके, x आणि x किती x झाले, 2x झाले, लिहून टाका 2x। ओके, आता या ठिकाणी अधिक आणि वजा वाय कटअप झाला, 1 - 5, 1 आणि - 5, 1तून 5 जात नाही, 5तून 1 गेले, किती राहिले, 4 राहिले, मोठी संख्या 5, तिचं चिन्ह। ओके, आता मला काढायची x ची किंमत, हा 2 * बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, भागिले झाला, म्हणून x = -4/2, म्हणून x = 2×2 = 4, x = किती आलं, -2 आलं, म्हणजे अशा प्रकारे x ची किंमत -2 येईल। आता x ची किंमत -2 आल्यावर आपल्याला y ची किंमत काढायची, मग y ची किंमत काढण्यासाठी मी काय करणार, x = -2 ही किंमत समीकरण 1 ठेवा, 2 ठेवा, 3 ठेवा, 4 ठेवा, कुठं पण ठेवा, तुम्हाला y ची किंमत सेमच मिळणार, सेम टू सेम मिळणार। आपण काय करू, समीकरण 3 जरा कसं लई गॉड वाटतं, 3कडे बघितलं लई गॉड वाटतं, म्हणून ही किंमत समीकरण 3 ठेवू। ओके, इथं लिहा x = -2 ही किंमत समीकरण 3 ठेवू, 1 ठेवू अशी नाही तर 3 ठेवू, 3 का, x + y = 1, मग इथं लिहा x + y = 1, x ची किंमत किती रे भाऊ, -2, मग इथं लिहा -2, अधिक y आपल्या जागेवर, 1 आपल्या जागेवर, मले y ची किंमत काढायची, मग मी y ला इथंच ठेवणार, 1 आपल्या जागेवर, हो -2 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर -2 होतो। ओके, मग y + 2 म्हणून, सॉरी 1 + 2 किती झालं, y = 1 + 2 3 झालं, म्हणजे y ची किंमत ही दुसऱ्या ढगात किती आली, 3, x ची किंमत -2, y ची किंमत आली 3, म्हणजे आपलं उत्तर xy = पहिली लिहा x ची किंमत -2, ओके, आणि मग लिहा y ची किंमत 3,
म्हणजे वजा दोन आणि तीन ही आपली आलेली उकल। तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, म्हणून तर तुम्ही 10 मिनटापर्यंत बघताय ना। तर व्हिडिओ आवडले असेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करताय आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं आहे ते सुद्धा दाबताय। तर मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्याची लिंक सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू आणि लवकरात लवकर एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला भेटायला येऊ। ओके, धन्यवाद।